असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया। मित्रांनो, आपलं प्रभावी अस्त्र किंवा शस्त्र कोणतं आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का? तर आजची ही गोष्ट ऐकाच। नमस्कार, 90.4 ग्रीन एफ एमवर मी आहे प्रतिमा। चला काही चांगलं ऐकूयात। नेपोलियनचा एक सेनापती शत्रूवरती चाल करण्याची तयारी करत होता। नेपोलियनने त्याला विचारले, झाली का सगळी तयारी पूर्ण? तो म्हणाला, युद्धाची सर्व साधन सामग्री व्यवस्थित आहे, पण युद्ध करण्यात आव्हान नाही। एकतर सर्व प्रदेश अज्ञात आहे। त्यांचे वाक्य मध्येच थांबवत नेपोलियन म्हणाला, मला वाटतं की तुझ्याजवळच एक शस्त्र कमी आहे। अजिबात नाही, मी स्वतः सर्व शस्त्रास्त्रे अगदी पाहून मी मोजून घेतली आहेत। सेनापती उद्गारला। नेपोलियन त्यावर म्हणाला, एक प्रभावी शस्त्र बरोबर घेतलं नाही आहेस। लढाया शस्त्रास्त्रे लढत नसतात, तर त्यांच्या मागची मन आणि मनगटे लढत असतात। आत्मविश्वास किंवा मनोबल यांच्या अभावी बाकीची सर्व शस्त्रास्त्रे व्यर्थ किंवा कुचकामी ठरतात। मित्रांनो, गोष्ट खूपच छोटी होती, पण अर्थ तितकाच मोठा। धैर्य आणि आत्मविश्वास असेल तर साधा बॉम्बसुद्धा अणुबॉम्ब बनतो। मनोबल हे कर्तृत्व वृक्षाचे मूळ आहे। वृक्षाची मुळे जितकी खोल जातात तितकी ती वाऱ्याला वादळाला टक्कर देऊ शकतात। मनोबलाचे महत्त्व म्हणूनच खूप जास्त आहे। म्हणूनच मी नेहमी सांगते, तुमचं मन स्ट्रॉंग बनवायला शिका, धीट बना, आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे। आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन एफ एम ऐकत आहात। पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार। चला काही चांगलं ऐकूया। तर मी आजच्या प्रतिमा तुम्हा सर्व लिस्नर्सना विनंती करते की तुम्ही यूट्यूब चॅनलवर जा आणि ग्रीन एफ एम 90.4 सांगली सर्च करा आणि सबस्क्राईब करा। आणि लक्षात घ्या, आपल्या ग्रीन एफ एमचा लोगो हा दोन पानांचा आहे। तर मग पटकन सबस्क्राईब करा आणि ऐका तो माल कार्यक्रम।